नमस्कार, फ्रेजी फ्रेंजिस किचनमध्ये आम्ही तुमचे मनापासून स्वागत करीतो। आज मस्त चमचमीत मच्छी फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला। ह्या मच्छीला आम्ही कुरला असं म्हणतो। तुमच्या इथे अशी मच्छी उपलब्ध नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कोणतीही मोठी मच्छी फ्राय करू शकता। चला तर मग पटकन सुरुवात करूया रेसिपीला। मी मच्छी स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहे। आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊ। सर्वात आधी ह्यावर मीठ घाला। मीठ घातल्यानंतर ह्यावर एक चमचा व्हिनेगर घाला। मी इथे ऊसाची व्हिनेगर घेतलेली आहे। तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर आमचूर पावडर तुम्ही वापरू शकता। मीठ आणि व्हिनेगर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताच्या साह्याने मच्छीला व्यवस्थित लावून घ्या। आता ही मच्छी 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। मसाला तयार करण्यासाठी 2 चमचे आलं लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट, चवीनुसार मीठ, 2 चमचे घरगुती मिक्स लाल तिखट मसाला, चिमूटभर हळद, तसेच 1 छोटा चमचा तेल घालून व्यवस्थित मिक्स करा। तेल घातल्याने मसाल्याला कलर सुंदर येतो आणि मच्छीला व्यवस्थित लावता येतो। तुमच्याकडे घरगुती लाल तिखट मसाला नसेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर, जिरे आणि हळद ह्याचा वापर तुम्ही करू शकता। आता आपण तयार केलेला मसाला मच्छीला सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घेऊ। मच्छीला फक्त बाजूंनी मसाला न लावता त्याच्या तोंडाच्या मधल्या बाजूमध्ये सुद्धा फील करा। अशा पद्धतीने सर्व मच्छीला मसाला लावून घ्या आणि 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा। अगदीच घाई असेल तर पटकन फ्राय केलं तरी काही हरकत नाही। मसाला मच्छीला मस्त मॅरिनेट झालेला आहे, पटकन फ्राय करायला घेऊ। तवा थोडा गरम झाला की ह्यावर तेल घाला। सुरुवातीला जास्त तेलाचा वापर करू नका। मच्छी ठेवल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलाचा वापर थोडा जास्त करू शकता। एक एक करून मच्छी तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवा। मच्छी फ्राय करताना गॅस मंद आचेवर असू द्या, म्हणजेच मच्छी आतपर्यंत व्यवस्थित शिजली जाते। सुरुवातीची 5 मिनिटे मच्छी एका बाजूने व्यवस्थित शिजवून घ्या, त्यानंतरच तुम्हाला मच्छी फिरवायची आहे। पटकन फिरवल्याने मच्छीला लावलेला मसाला त्यापासून अलग होऊ शकतो। तुम्ही पाहू शकता मच्छीला एका बाजूने मस्त कलर आलेला आहे। दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच फ्राय करून घ्यायची आहे। मच्छी एका बाजूने फिरवल्यानंतर ह्यावर प्लेट ठेवा, म्हणजेच ती आतपर्यंत मस्त शिजली जाते। सुरुवातीला प्लेट ठेवल्यामुळे मच्छीला लावलेला मसाला त्यापासून अलग होतो। 3 वेळा तुम्हाला मच्छी 5-5 मिनिटांवर फिरवायची आहे आणि असा कलर येईपर्यंत शिजवून घ्या। मच्छी फ्राय करून तयार आहे। कुरल्याच्या कालवणाबरोबर किंवा भाजीसोबत, डाळीसोबत खूप छान लागते। आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। फ्राय झाल्यानंतर गरमागरमच सर्व करा। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा। तुम्हाला जर असे पारंपरिक रेसिपीज बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढे अनेक असे नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहणारच आहे। तुमचा वेळ माझ्या व्हिडिओसाठी दिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया लवकरच।